आज आपण सर्व मंडळी कृतज्ञता सोहळ्याकरता आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. ज्यांनी मदत केली, ज्यांनी या पेणकऱ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, त्यांचे आभार मानावेत याकरता खऱ्या अर्थानं आज आपण माननीय चव्हाण साहेबांचा सत्काराच्या सोहळ्याकरता कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मित्रांनो, या सोहळ्याकरता इथे उपस्थित असलेले स्वतः कोकणाचे नेते माननीय चव्हाण साहेब, इथे उपस्थित असलेले माझे नेते माननीय रविशेठ पाटील साहेब, माझे नेते माननीय प्रशांत दादा, माझे नेते माननीय लाड साहेब, माझे नेते माननीय डॉक्टर नातू साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले कोळी साहेब, छोटम शेठ, राजाभाई, मोहिते साहेब, थोरे साहेब, ज्यांचं नाव प्रोटोकॉलनुसार मी अगोदरच घ्यायला पाहिजे होतं, ते महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माननीय कळसेकर साहेब, ज्यांनी भारतीय जनता पक्षाचं अखंड काम केलं, ते माननीय तुळपुळे साहेब, माझी आई, व्यासपीठावरील सर्व आदरणीय मंडळी, आणि मला कार्यकर्त्यापासून खासदार होण्याकरता ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं टोचणी लावली, नेचा लावला, धक्का दिला, आग्रह केला, आक्रमक वागले, संयमी वागले, जोरात वागले, सावकाश वागले, ज्यांनी या जगामधल्या राजकारणातला आणि समाजकारणाचा प्रत्येक पैलू या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी वापरला, ते माझे नेते माननीय सतीशजी धारप साहेब. उपस्थित असलेली सर्व जाणती मंडळी आणि सर्व माता भगिनी, बंधू भगिनी, मित्रांनो, मी मगाशी सांगितलं, खरं तर हा सत्काराचा समारंभ आहे, ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा समारंभ आहे. ही कृतज्ञता माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याप्रती आहे, ही कृतज्ञता माननीय बावनकुळे साहेब यांच्याप्रती आहे, ही कृतज्ञता माननीय चव्हाण साहेबांच्या प्रती आहे, ही कृतज्ञता धारप साहेब तुम्हा सर्व मंडळींच्या प्रती असलेली ही कृतज्ञता आहे. खरं तर नावं बरीच घ्यावी लागतील, आणि बरीच नावी घेतली तरी, नावं घेतली तरीसुद्धा काही नावं शिल्लक राहतील, एवढी कृतज्ञता खरं तर मी या ठिकाणी व्यक्त केली पाहिजे याची मला या ठिकाणी पूर्णतः कल्पना आहे. कारण मित्रांनो, प्रक्रिया कशी होती, आपण या ठिकाणी लोकसभेची तयारी करण्याचा इथे प्रयत्न केला, तुम्ही सर्व मंडळींनी ताकदीचा या ठिकाणी एल्गार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलात. मोठं राजकारण, छोटं राजकारण, याच्यामध्ये मोठ्या राजकारणाला प्राधान्य द्यावं लागतं, आणि लोकसभेला धैर्यशील पाटील तुम्ही सध्या आपल्याला मित्रपक्षाला मदत करायला पाहिजे, आम्ही तुमचा निश्चितपणानं विचार करू, असा या पद्धतीचा शब्द आपल्याला या ठिकाणी देण्यात आला. शब्द देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिला, शब्द बावनकुळे साहेबांनी दिला, शब्द माननीय चव्हाण साहेबांनी दिला. शब्द त्यांनी दिला, ज्या ज्यावेळी मी चव्हाण साहेबांना भेटायचो तेव्हा चव्हाण साहेब सगळं झाल्यावर मला बोलायचे, धैर्यशील, मी तुझ्या कामाच्या पाठी आहे हो, मला बरं वाटायचं. मला कधी देवेंद्र फडणवीस मला या ठिकाणी दिसले की मी मुद्दाम त्यांच्या समोर जायचो, ते मला म्हणायचे, माझ्या लक्षात आहे हो. मी आठवणीनी माननीय रवी पाटील साहेबांकडे गेलो की ते म्हणायचे, धैर्यशील, मी सुद्धा पाठी आहे. या ठिकाणी प्रशांत दादांना फोन केला की प्रशांत दादा सुद्धा मला या ठिकाणी आश्वासक आणि विश्वासक असा या ठिकाणी प्रतिसाद या ठिकाणी द्यायचे. पण मित्रांनो, तुम्हा आम्हाला माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये जेव्हा खऱ्या अर्थानं एखाद्या मोठ्या पक्षाला ज्यावेळी एखादं पद देण्याची वेळ येते, त्यावेळी आपल्यापेक्षा कितीतरी अधिक पक्षासाठी काम केलेली अनेक मंडळी त्या पक्षामध्ये त्या ठिकाणी उपस्थित असतात. आणि साधी गोष्ट आहे, शेवटी एखाद्या नवीन माणसाला शब्द दिलाय ही जरी गोष्ट किती जरी खरी असली, तरी सुद्धा त्या घरामध्ये त्या घराच्या कल्याणाकरता, त्या घराण्याच्या कल्याणाकरता, त्या पक्षाच्या कल्याणाकरता अगोदर जी मंडळी झिजलेली असतात त्यांचीसुद्धा त्या ठिकाणी संमती आणि त्यांनासुद्धा त्या ठिकाणी प्राधान्य देणं, मित्रांनो, तेवढंच या ठिकाणी गरजेचं असतं. आणि म्हणून
जस जसा 21 तारीख जवळ येत होती तुम्ही कार्यकर्ते तर मला जामच हैराण करत होता। तुमचंही काही चूक नव्हतं, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून आपण राजकीय पाऊल या ठिकाणी उचललं होतं। मला आठवतं देवेंद्रजींनी आणि मान्य चव्हाण साहेबांनी मला 11-12 तारखेला सांगितलं होतं धैर्यशील पाटील आपलं व्यवस्थित या ठिकाणी होईल, पण मला निरोप काही येत नव्हता। 11 गेली, 12 गेली, 13 गेली, 21 फॉर्म भरायचा ना, 14 तारीख गेली, 15 तारीख या ठिकाणी आली, मी बोललो बरोबर आहे 15 तारखेला जे ऑगस्ट आहे, 15 ऑगस्ट आहे, नंतर परत काहीतरी रक्षा दिव बंधन होतं, त्यामुळे म्हटलं 16 मिळाला आपल्याला काही निरोप येणार नाही, आपल्याला निरोप बरोबर 17 सकाळी येईल। 17 गेली, 17 संध्याकाळ गेली, 18 सकाळ उजाडली, 18 गेली, 19 सकाळ उजाडली, 19 संध्याकाळ गेली। मी सुद्धा विचार केला ही कागदपत्र या ठिकाणी जमा करायलाच मुळात 3-4 दिवस जातात, कदाचित ह्यावेळी आपल्याला संधी न मिळण्याची या ठिकाणी कदाचित आपल्यावर वेळ येईल आणि आपण थांबूयात, आपल्याला थांबलं पाहिजे। नंतर विधान परिषद आहे, कुठेतरी मला हे कळत होतं की धैर्यशील पाटलाला भारतीय जनता पक्षाच्या बैठकांमध्ये ज्या पद्धतीनं सन्मानानं वागवलं जात आहे त्या पद्धतीनं पक्षामध्ये धैर्यशील पाटलाला कार्यकर्ता म्हणून असलेली किंमत निश्चितपणानं मिळते याची मला त्यावेळी जाणीव होती, पण तरीसुद्धा एक सर्टिफिकेशन लागतं, एक शिक्का लागतो बसायला। जेवण तयार आहे पण वाढल्यानंतर आणि 2 घास पोटात गेल्यानंतर आपल्याला वाटतं वा भाजी मस्त झाली हो, तर तसं सर्टिफिकेशन शेवटी झाली। 18 तारीख गेली, मी विचार करतोय की कागदपत्र जमवायलाच मुळात 3-4 दिवस लागतात, त्याच्यामुळे जर निरोप यायला पाहिजे होता तर तो आत्तापर्यंत यायला पाहिजे होता। बरं, कागदपत्र गोळा करायची म्हणजे अख्ख्या गावभर चर्चा होती आहे आणि अख्ख्या गावभर जिथे आपल्या आपल्या बॉसने आपल्याला सांगितलं नाही तर आपण तरी तयारी कशी करायची, पण तरीसुद्धा शेलारला म्हटलं की गुपचूप गुपचूप आपली तयारी या ठिकाणी चालू ठेव। 20 तारखेला आमच्या घरातले एक जुने आमचे नातेवाईक कांदळेपाड्याचे लांगी मामा गेले, खरं तर सकाळी 9 मयत होतं, मी मैताला गेलो, मैताला गेल्यानंतर दळवी बापू सोबत होते आणि शंकर शेठ बोलला चला चहा घ्यायला। मी सुद्धा विचार केला आता घरी गेलो तर कार्यकर्ते बोलणार आपला काय झाला, परत येणार डोक्याला टेन्शन। मी त्यांच्याकडे चहा घ्यायला 2 थांबलो, 2 कोण चहा घेत नाही, त्यानंतर चहा घेतला, घरी आलो, जेवलो, डोक्याला मला टेन्शन आलं होतं, माणसं विचारायची। मी विचार केला आपण आपला आंब्यात जाऊ, आंब्यात गेलो, दुपारी 2 हिंडलो, भरपूर घाम आला, 4 घरी आलो, झोपड्यावर बसलो, म्हटलं आता आंघोळ करू आणि एका शिवसैनिकाचा पालीवरून फोन आला। आता आपली काळजी काय काय वेळा दुसऱ्यांना जास्त असते, अशा वेळी काय झालं कसं झालं त्याच्याशी 1/2 बोललो, बोलताना बोललो मला पक्षामध्ये मला मान मिळतोय, पण एवढी एवढी माणसं आहेत, संधी मिळेलच असं नाही, कधीतरी संधी मिळेल। आता आपण शेतावर काम करायला सुरुवात करून अजून 1/2 नाही झाला, आपण तरी मजुरी मागायची किती आणि पोस्टाची आपण अपेक्षा ठेवायची कशी, असा मी विचार करत होतो। फोन ठेवला आणि चव्हाण साहेबांच्या माननीय आपले अनिकेतजी त्यांचा मला 4 मिस कॉल होते, मी फोन केला, त्यांनी मला सांगितलं धैर्यशील पाटील आपला बायोडाटा आहे काय नीट, तो म्हटला आहे, मग मला पाठव बघू। मी शेलारला म्हटलं अरे लवकर लवकर टाईप कर, तो सुद्धा कुठेतरी निघून गेलता, जेवायला 3 गेलता तोही कुठेतरी गायब होता, त्याला बोलवला, बायोडाटा टाईप करायला लावला। निलिमाला म्हटलं निलिमा पेशंट अजून सलाईनवर का होईना पण अजून आहे। 1/2 चव्हाण साहेबांचा फोन आला धैर्यशील पाटील कागद गोळा कर सगळी, अजून काय तशी काय समजण्याची घाई करू नकोस। मी बोललो चला आपण कागदपत्र गोळा करू, आंघोळीला गेलो, आंघोळीला गेल्यानंतर मान्य चव्हाण साहेबांचा फोन आला, मान्य बावनकुळे साहेबांचा फोन आला, मान्य फडणवीस साहेबांचा फोन आला की धैर्यशील पाटील खासदारकीचा फॉर्म भरण्याकरता तुम्ही मुंबईला या ठिकाणी निघा। मित्रांनो, हा कार्यकर्ता जो आंब्यावरती गेला होता 3 तो कार्यकर्ता होता। मी निलिमाला म्हटलं, आईला म्हटलं, आमच्या आंब्याचे पैसे आईकडे असतात, आईला म्हटलं 50,000 दे, मी चाललो फॉर्म भरायला। मी फॉर्म भरायला गेलो, फॉर्म भरायला गेलो, सगळा फॉर्म बी व्यवस्थितरित्या भरला,
डिपॉझिट डे घेण्याकरता खिशामध्ये हात घातला तर अनिकेत पटोलदारांनी सांगितलं की डिपॉझिट तुम्ही भरायचं नाही, डिपॉझिट पक्षाने माझ्याकडे या ठिकाणी दिलेला आहे. फॉर्म भरता भरता संध्याकाळ झाली, माझा भाऊ होता, माझा मेवणा होता, दोन वकील त्या ठिकाणी होते. त्यांना म्हटलं कधी खाऊन घ्या, ते म्हणाले नाही आम्ही खाल्लं, पक्ष कार्यालयामध्ये जेवण सुद्धा आणून ठेवलंय. 4 वाजले फॉर्म भरता भरता, वकिलांना म्हटलं तुम्ही उरलेल्या सगळ्या गाळलेल्या जागा या ठिकाणी व्यवस्थितरित्या भरा, मी जरा झोप काढतो. आता झोपायला जायचं कुठे, गेले 35-40 वर्ष मुंबईमध्ये झोपायचं कुठं, ही अडचण येत नव्हती. कारण मोहनबाईंची या ठिकाणी वारसा हक्कानं मिळालेली आमदार निवासामधली खोली या ठिकाणी होती. झोपायचं कुठे तर तेवढ्या धारासाहेबांचा फोन आला की धैर्यशील पाटील तुझी झोपायची व्यवस्था आमच्या हॉटेलमध्ये या ठिकाणी केलेली आहे. फॉर्म भरला, घरी आलो. मी हे तुम्हाला का सांगतो, मला सांगितलं पाहिजे, कारण टीका करणारे आणि शंका घेणारे अनेक आहेत, त्यांच्या प्रश्नांना उत्तर त्या त्या वेळेच्या कामातून आपण निश्चितपणानं देऊ. पण धैर्यशील पाटील खासदारकीचा फॉर्म भरून घरी आला आणि शेलारला म्हटलं उरलेले पैसे आईच्या ताब्यात आहे. शेलारनी 48,000 रुपये 50 पैकी 48,000 रुपये आईच्या ताब्यात दिले. 2,000 रुपयामध्ये आणि 3 तासामध्ये तुमचा धैर्यशील पाटील कार्यकर्त्याचा खासदार या ठिकाणी झाला. हे मी तुम्हाला एवढ्याकरता सांगतोय की पैशाच्या जोरावरती राजकारण करता येतं, राजकारण करावं लागतं, राजकारणाकरता पैसे या ठिकाणी लागतातच. परंतु केवळ पैसे या ठिकाणी तुमच्याकडे कमी असले म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये कुणाला डावललं जात नाही, दिलेला शब्द पूर्ण होतो. ही मित्रांनो आपण या ठिकाणी गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून हा जो कृतज्ञतेचा दिवस आहे, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. मित्रांनो, जगाच्या राजकारणामध्ये काही शब्दांना फार मोठं मोल आहे. एक म्हणजे उपकार करण्याला मोल आहे, एक कृतज्ञता करण्याला मोल आहे, कृतज्ञता मानणाऱ्याला मोल आहे, आणि एखाद्याने केलेली मदत ही मनापासून या ठिकाणी लक्षात घेत जर त्या शब्दाच्या आधारावर जर तुम्ही राजकारणात जर मोठे जर झाला असाल तर राजकारण तुम्ही कशा करता वापरावं आणि भविष्याच्या काळामध्ये निष्ठा कशा करता वापरावी ह्याला सुद्धा मित्रांनो राजकारणामध्ये मोल आहे. आणि म्हणून मी तुम्हा मंडळींना ही गोष्ट सांगेन की खिशात नेलेले 50,000 रुपये त्यातले 48,000 रुपये मी घरी आणले आणि घरी येताना मी खासदार होतो. आज धैर्यशील पाटलाला या गोष्टीचा विचार करावा लागेल की ही खासदारकी कशा पद्धतीनं आपण लोकांकरता आणि पक्षाकरता या ठिकाणी वापरली पाहिजे. पण हे धैर्यशील पाटलाला एकट्याला लक्षात घेऊन मित्रांनो काही उपयोग नाही. मी लक्षात घ्या, हे धैर्यशील पाटलाचं एकट्याचं काम नाही आहे, हे काम तुम्हा आम्हा सर्व मंडळींचं आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही मंडळींनी ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की आज आजच्या घडीला जर आपल्याला ही जर खासदारकी जर दिली असेल, किती मोठी मोठी नावं होती, आपल्याला दिलेली खासदारकी किती मोठी आहे हे मला नंतर बातमी ऐकून जास्त मला या ठिकाणी कळालं, तुम्हालाही त्या नंतरच या ठिकाणी कळालं असेल. आणि म्हणून मी तुम्हा सगळ्या मंडळींना निश्चितपणानं ही गोष्ट या ठिकाणी सांगेन की आपल्याला पक्षाचे या ठिकाणी आभार मानले पाहिजेत. आपण सुद्धा आपलं घर मोडल्यानंतर ज्या मामाच्या घरी गेलो त्या मामानं सुद्धा आपल्याला आवडीनं घरामध्ये बसवलं आणि त्याच्या सातबाऱ्यावर आपल्या नावाची एंट्री तिथे करून घेतली. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हा सर्व मंडळींना निश्चितपणानं सांगेन की भारतीय जनता पक्षाचे आपण तर आभार मानूच. देवेंद्रजी फडणवीसांचे, मान्य बावनकुळे साहेबांचे, मान्य चव्हाण साहेबांचे, मान्य धारप साहेबांचे, रवी पाटील साहेबांचे, प्रशांत दादा, लाड साहेब, डॉक्टर साहेब, ह्या सगळ्यांचे आभार तर आपण मानूच. पण आभार मानताना मला सर्वात जास्त आभार कोणाचे मानायला लागतील माहिती आहे, की तुला आमदारकी मिळणार का, तुला खासदारकी मिळणार का, हे चिंतेवरती कपाळावरती आठ्यांचं जाळं घेऊन जो मला विचारत होता ना, मला त्याचे आभार या ठिकाणी मानावे लागते. राजकारण हे पिढ्यानपिढ्या, याचा अर्थ राजकारण हे पिढ्यानपिढ्या करायचं असतं म्हणजे घरंदाज किंवा काय म्हणतात त्याला घराणेशाहीला राजकारणामध्ये पर्याय नाही असं मी कधीच या ठिकाणी बोलणार नाही. पण माझ्या आजोबांपासून, माझ्या वडिलांपासून ज्या ज्या मंडळींनी मला या ठिकाणी साथ दिली, मित्रांनो आपला पक्ष सोडणं हे सोपं काम नसतंय. लोक काय काय बोलतात,
कोण गद्दार बोलतो, कोण काय बोलतो, कोण काय बोलतो, कोण पैशासाठी गेला बोलतो, ह्यातली फार कमी विशेषणं माझ्या नशिबी आली. मला काय फार तसं कोण काय बोललं नाही. ह्याला कारण असं की ही सगळी मंडळी या ठिकाणी माझ्यासोबत या ठिकाणी आली. ज्यांनी मोहनबाईंना साथ दिली, ज्यांनी आयुष्यभर मोहनबाईंसोबत जे राहिले, धैर्यशील पाटील निर्णय घेतोय म्हणून तो योग्य आहे का अयोग्य आहे का याचा विचार न करता जे धैर्यशील पाटलासोबत आले, वादळ वाऱ्यामध्ये जसं आपण पावसाळ्यामध्ये एखादी पंटी नेतो ना, एखादं निरंजन, एखादा दगडी दिवा, वरून जर पाऊस पडत असेल आणि सोसाट्याचा जर वारा असेल तर ते निरंजन जसं छातीशी कवटाळून त्यातली वात या ठिकाणी विजू नये याच्याकरता जी धडपण आपण करतो, त्या पद्धतीनं तुम्ही मंडळींनी माझं राजकारण विजू नये याकरता या ठिकाणी तुम्ही मंडळींनी या ठिकाणी सांभाळलं. मी तुम्हा सर्व मंडळींचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. तुमचं राजकारण, तुमचं हित, तुमचं घर, तुमची सामाजिक प्रतिष्ठा, तुमची राजकीय प्रतिष्ठा या ठिकाणी सांभाळण्याची जबाबदारी या ठिकाणी आहेच. पण तुमची म्हणजे जे सोबत आले केवळ त्यांची नव्हे तर ज्यांनी मला मनापासून स्वीकारला त्यांची सुद्धा जबाबदारी माझ्यावरच आहे हे सुद्धा मी या ठिकाणी मनापासून कबूल करतो. आणि म्हणून मित्रांनो, मी तुम्हा मंडळींना निश्चितपणे सांगेन की पेणकरांना एक खासदारकी दिली, एक आमदारकी या ठिकाणी दिली. आता विषय असा आहे की पेणकरांनी आता रायगडला काय द्यायचं, पेणकरांनी आता पक्षाला काय द्यायचं. मला असं वाटतं की या पेणमध्ये कार्यकर्त्यांचं जे पोटेन्शियल आहे, कार्यकर्त्यांची जी ताकद आहे, कार्यकर्त्यांची जी हिंमत आहे, ज्यांनी रवी पाटील साहेबांसारखा एक चांगला कार्यकर्ता या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या ठिकाणी पाठवला, ज्यांनी पैशाचा कण एक कवडी देखील या कमरेला जेव्हा नव्हती तेव्हा 80 पासून मोहनबाईंसारखा हिरा या विधानसभेमध्ये या ठिकाणी पाठवला, गोरगरीब आणि कष्टकऱ्यांचं राजकारण ज्या पेण सुधागड रोह्यानं आणि रायगडानं या ठिकाणी मित्रांनो जिवंत ठेवलं, ACZ सारखा, रिलायन्स सारखा राक्षस ज्यावेळी तुमच्या आमच्या जमिनी जेव्हा घ्यायला आला तेव्हा रिलायन्सवाला कुठे जिंकला असेल, कुठं हरला असेल हे मला माहीत नाही. पण पेणच्या कार्यकर्त्यांनी आणि पेणच्या शेतकऱ्यांनी मात्र आमच्या जमिनी तुला देणार नाही अशा पद्धतीनं ज्याला परत पाठवला त्या पेणकरांना रायगडमध्ये आज मोलाची भूमिका बजावण्याची आता आवश्यकता या ठिकाणी राहिलेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपल्यामध्ये मतभेद असतीलही कदाचित, ते आपण मिटवले पाहिजेत. कारण कमी नाही दिलं ना आपल्याला, कमी दिलं असतं तर आपल्याला ओरडायची संधी होती. आपण बोललो असतो मला हे नाही दिलं, मला ते नाही दिलं, पण आता काही तसं झालं नाही. आणि म्हणून पेणच्या 6-6 जिल्हा परिषदेच्या जागा, विधानसभेची जागा, सर्व ग्रामपंचायती आपण तर निवडून आणल्या पाहिजेतच, पण भारतीय जनता पक्ष या रायगडमध्ये पसरवण्याकरता काय काय करता येईल ह्याचा सुद्धा सर्व विचार मित्रांनो तुम्ही आम्ही मंडळींनी या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळींना निश्चितपणानं सांगेन, फार काही ह्याच्यात मी लांबड काही लावत नाही, पण मित्रांनो बऱ्याच जणांना धैर्यशील पाटील भाग्यवान किती आहे माहिती आहे का. मी मगाशी सांगितलं की 2000 मी खासदार होऊन आलो, 2009 जेव्हा मी विधानसभेला मला उभा केलात तेव्हा 16 बूथला मला वाटायला पैसेच नव्हते, तरीसुद्धा मी या ठिकाणी आमदार झालो. माझा मी नशिबान एवढा आहे की ज्या मंडळींना मी सोडलं ते सुद्धा आज माझीच काळजी करतायत. ह्याचं 17 महिन्यामध्ये कसं होणार. मला दिलेली खासदारकी जी आहे ना ही माझ्या पक्षाने माझ्यावरती दिलेला हा विश्वास आहे. मला भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत कोरमध्ये मला मान्यता मिळाली, माझ्या कार्यकर्त्याला मान्यता मिळाली, मी ज्या पक्षामध्ये आलो त्या पक्षानं मला स्वीकारलं असा या खासदारकीचा अर्थ आहे. ही 2 वर्षाची असलेली खासदारकी आहे, 17-17 महिन्याची काही नाहीये. आणि मी तुम्हा सगळ्या मंडळींना सांगेन की हाच फरक माझ्या पुढाऱ्याला कळला नाही हो. 24 जागा 5 वर्षापूर्वी शेतकरी कामगार पक्षानं जिल्हा परिषदेच्या निवडून आणल्या, 24 जागा, आणि 12 जागा ज्यांनी आणल्या त्यांना अध्यक्षपद दिलं. ज्या माणसाला 12 अधिक का 24 अधिक हे त्यावेळी कळलं नाही त्यांनी आता या ठिकाणी जास्त कष्ट या ठिकाणी घेऊ नयेत. आणि मी त्यांना हाही शब्द देईन, हाही शब्द देईन, त्यांना काय झालंय मग हा 6 महिन्यामध्ये मुळात ते 17 आकडा धरताय तो चुकीचा धरताय.
ते म्हणतात 6 महिने याला शिकायला जातील आणि 6 महिने आचारसंहितेत जातील, मग हा बिचारा करील काय? तर मी त्यांना शब्द देतो, मला 6 महिने नाही 2 महिने नाही, माझ्यावर जो विश्वास भारतीय जनता पक्षाने टाकलाय ना, त्या विश्वासाच्या बळावर मी असं काम करीन काका। मी असं काम करीन की 2 वर्षांनी भाई काका तुम्ही असं बोलाल का मीच धैर्यशीलला भाजपमध्ये पाठवला। ज्यांनी ज्यांनी आधार दिला त्यांना त्यांच्या बाबत माझ्या मनामध्ये नेहमीच आदर राहील, पण मी सुद्धा आता भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे। वाकळूच्या धैर्यशील पाटलाला तुम्ही काय बोला तो तुमचा अधिकार असेल, हे मी त्यांना बोलतोय, हा तुम्हाला अधिकार असेल, पण आता धैर्यशील पाटील ज्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेचं प्रतिनिधित्व करण्याच्या लायक आहे असं भारतामधली सर्वात मोठी पार्टी असलेली भारतीय जनता पक्ष जेव्हा बोलते तेव्हा आता माझ्या राजकीयपणाबद्दल काही फार मोठं बोलू नका एवढ्या मानाची अपेक्षा मी त्या मोठ्या माणसाकडून निश्चितपणानं करतो। आणि म्हणून मी तुम्हा सर्व मंडळींना सांगेन, आमदार क्या असतील, खासदार क्या असतील, ग्रामपंचायती असतील, त्या तर आपल्याला जिंकाव्याच लागतील, पण कोण आमदार व्हावा, कोण खासदार व्हावा, कोण सरपंच व्हावा, कोण जिल्हा परिषदेला निवडून यावा एवढ्या करताच नव्हे का, फक्त हा एक मधला टप्पा असेल, ह्या आपल्याला एवढ्याकरता जिंकाव्या लागतील, कमळ्याचं निशाण आपल्याला जिल्ह्यात एवढ्याकरता न्यावं लागेल, आमदारक्या आपल्याला एवढ्याकरता जिंकाव्या लागतील, खासदारकी असेल, ग्रामपंचायती असतील, ह्या आपल्याला एवढ्याकरता जिंकाव्या लागतील, कारण रायगडातल्या माणसाच्या कपाळावरती असलेलं कष्टामुळे ज तयार झालेलं त्याच्या कपाळावरचं जे काळजीचं जे जाळं आहे ना, ते जाळं दूर करण्याची ताकद मित्रांनो तुमच्या आमच्या हातामध्ये यावी, याच्याकरता या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील। ठेच लागल्यानंतर एखादी म्हातारी जर पडली तर त्या म्हाताऱ्या आईला पहिल्यांदा आठवण भारतीय जनता पक्षाची यायला पाहिजे, हे खरं साध्य मित्रांनो तुम्हाला आम्हाला मंडळींना अंतिमता या ठिकाणी हे साध्य करायचं आहे। आणि म्हणून मी तुम्हा सर्व मंडळींचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, पत्रकार मंडळींचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो, जी मंडळी सोबत राहिली या प्रवासामध्ये त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो, ज्यांनी मला सामावून घेतलं त्यांचेही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि हा पोरगा आपलं प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीनं करेल असा विश्वास ज्या देवेंद्रजींनी, ज्या बावनकुळे साहेबांनी, ज्या चव्हाण साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केला त्यांच्याबद्दल आणि सर्वांबद्दल, मान्य रवी पाटलांबद्दल, प्रशांतदादांबद्दल, धारप साहेबांबद्दल, लाड साहेबांबद्दल, सर्व मंडळींबद्दल पुन्हा एकदा या ठिकाणी कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो। भारतीय जनता पक्षामध्ये आलेल्या सर्व प्रवीण तुमच्या सहित सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी इथे मनापासून स्वागत करतो आणि थांबतो, नमस्कार। धन्यवाद दादा। यानंतर ही संपूर्ण राज्यसभेची खासदारकी ज्यानं धैर्यशील दादांना प्राप्त करून दिली ते कोकणचे भाग्यविधाते, तुम्हाला सर्वांचे लाडके नेते नामदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांना मी विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं। सन्माननीय नामदार रवींद्रजी चव्हाण साहेब।